गुणरत्न सदावर्ते आणि त्यांची पत्नी जयश्री पाटील या दोघांनाही सहकार खात्याने मोठा दणका दिलाय. दोघांचेही संचालक पद रद्द करण्यात आल्याचं समोर आलंय. सदावर्ते दाम्पत्य यापुढे तज्ज्ञ संचालक म्हणून बँकेवर राहू शकणार नाहीत. एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सहकार आयुक्तांकडे याबाबत तक्रार केली होती. त्यानंतर आता या प्रकरणात सदावर्ते दाम्पत्यावर कारवाई करण्यात आली. यावर बोलताना संदीप शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. एसटी कॉपरेटिव्ह बँकेच्या नवीन पोटनियमांना सहकार आयुक्तांनी नामंजुरी दर्शवली असल्यामुळे सदावर्ते पती पत्नीचं संचालक पद आता एसटी बँकेवरचं रद्द झालेलं आहे. जेव्हापासून सदावर्तींची सत्ता एसटी कॉपरेटिव्ह बँकेवरती आली तेव्हापासून ही बँक खड्ड्यात घालण्याचा जणू काय त्यांनी निर्णयच घेतलेला होता. त्यांची इच्छाच तशी आहे की काय अशी शंका आता लोकांच्या मनामध्ये येत आहे. खरं तर एसटी कर्मचारी अतिशय हवालदिल झालेला आहे. गेली 8 महिने आम्हाला कर्ज मिळत नाही आहे, मुलामुलींची लग्न आहेत आणि अशातच सदावर्तींनी बेकायदेशीररित्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या जे काही विषय आणलेले होते ते बेकायदेशीररित्या आणले गेले. जे पोटनियम बदलायचे होते ते पोटनियमांची माहिती सभासदांना दिली नाही याची तक्रार मी एसटी कामगार संघटनेच्या वतीनं माननीय सहकार आयुक्तांकडे केलेली होती आणि सहकार आयुक्तांनी या तक्रारीची दखल घेऊन जे काही बेकायदेशीर ठराव त्यांनी केले होते, पूर्वापार गेली 70 वर्षे एसटी कॉपरेटिव्ह बँकेवरती बँकेचे अध्यक्ष म्हणून IAS असणारे अधिकारी VCMD साहेब असतात, उपाध्यक्ष म्हणून FA&CO साहेब असतात, परंतु त्यांनी निवडून आलेले संचालकच त्याच्यावरती राहतील आणि आपल्या दोघांचंही हळूच मागच्या दारानं ऑफलाईन मीटिंगमध्ये त्यांनी स्वतः दोघा पती पत्नीची स्वीकृती करून घेतलेली होती. या दोघांचं संचालक पद आता रद्द झालेलं आहे. सदावर्ते जेव्हापासून या सभागृहामध्ये आलेत तेव्हापासून जे काही बेकायदेशीर निर्णय त्यांनी घेतलेले आहे हे निर्णय रद्द करण्याची मागणी आम्ही आता करणार आहोत. जे काही त्यांनी मीटिंगचे भत्ते स्वीकारलेले आहेत किंबहुना सभासदांना मारक असे निर्णय झालेत ते निर्णय आता रद्द झाले पाहिजेत आणि या बँकेचं चांगलं कामकाज पूर्वत व्हावं म्हणून लवकरच आम्ही RBIच्या CGM साहेबांना भेटणार आहोत. परंतु सहकार खात्यानं जे काही पोटनियम नामंजूर केले या नामंजूर केलेल्या पोटनियमांमुळे सभासदांमध्ये आनंदाची लहर जरी आली असली तरी आमची हक्काची एसटी कॉपरेटिव्ह बँक ही पूर्वत चाली झाली पाहिजे, आम्हाला त्या ठिकाणी कर्ज मिळालं पाहिजे, ओढी मिळालं पाहिजे अशा प्रकारची मागणी सभासदांची आहे आणि ते जर लवकरात लवकर झाली नाही तर एसटी कामगार संघटना या संचालकांच्या घरावरती मोर्चे काढून त्यांना बँक पूर्वत चालू करण्याच्या संदर्भामध्ये त्यांना भाग पाडेल.